उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार अतिवृष्टीग्रस्त भागातल्या परिस्थितीचा आढावा, जिल्हाधिकाऱ्यांशी करणार चर्चा। मुंबईसह कोकणातल्या चार जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, तर पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात पावसाचा जोर या आठवड्यात कायम राहणार। अंधेरी पूर्वेच्या रामबाग सोसायटीमध्ये दरड दुर्घटना, पहिल्या मजल्यावर 4 ते 5 फ्लॅटमध्ये बाजूच्या डोंगराचा ढिगारा। रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान, आजपासून पंचनामे, हजारो हेक्टरवरचं भातपीक कुजळ्याची भीती। वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगफुटी, कांस नदीसह नाल्यांना पूर, शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली। कोल्हापुरात पंचगंगेची पातळी स्थिर, प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना, यापूर्वी पुराचा फटका बसलेल्यांना इशारा। पुण्यात पानशेत, वरसगावसह मोठा खोऱ्यात मुसळधार खडक वसल्यात 81.43% साठा, नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारीचा इशारा। गोंदिया बाजार समितीत टोमॅटोवर दरोडा, 150 किलो टोमॅटो चोरीला, याआधी बाजारात चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला। कर्नाटकातल्या 9 जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजेसना सुटी, उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नडमध्ये रेड अलर्ट। अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या 20 जुलैच्या परीक्षा 26 आणि 31 जुलैला होणार, मुंबई विद्यापीठाचा निर्णय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा पुण्यात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुण्यात दाखल। ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी, निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याकडे लक्ष। या वर्षात 7 महिन्यात 1.5 लाख मुंबईकरांनी मोडले वाहतूक नियम, विना सीट बेल्ट वाहन चालकांची संख्या सर्वाधिक, ई चलान दंडाची रक्कम 2.5 कोटीहून अधिक। प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना 5 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, कंगना रनौत प्रकरणात समन्स। मणिपूर महिला अत्याचाराविरोधात शरद पवार गटाचं आज मौन आंदोलन, काळी फीत बांधून करणार निषेध। मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातल्या आणखी 14 जणांचा छडा, आरोपींची ओळख पटली, अटकेची कारवाई सुरू। मणिपूर हिंसाचारावर आजही संसदेत गदारोळाची शक्यता। कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकी, कोर्टाच्या PRO मोबाईलवर धमकीचा फोन। महादेवी वन्यजीव अभयारण्य 3 महिन्यात व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करा, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा सरकारला आदेश। कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, PF वर आता जास्त व्याज मिळणार, 8.15% व्याजदराला केंद्राची मंजुरी, 7 कोटी खातेधारकांना लाभ मिळणार। चांद्रयान 3 आज पृथ्वीच्या 5व्या ऑर्बिटमध्ये प्रवेश करणार, दुपारी 2 ते 3 दरम्यान ऑर्बिट बदलणार। ट्विटरच्या नव्या लोगोवर वापरकर्त्यांची नाराजी, एक्स हा ट्विटरचा नवा लोगो, नव्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या मेम्सचा पाऊस। इम्रान खानच्या अडचणीत वाढ, पाकिस्तानी निवडणूक आयोगानं दिले इम्रान खानच्या अटकेचे आदेश। 5व्या दिवशी पावसाचा कुडा, वेस्ट इंडिज विरुद्धचा 2रा कसोटी सामना अनिर्णित, भारतानं मालिका जिंकली। आणि मारुती सुझुकीनं 87,500 गाड्या परत मागवल्या, एस्प्रेसो इको मध्ये सदोष स्टिअरिंग, गाड्यांचे पार्ट्स मोफत बदलणार। भंडाऱ्याची उधळण म्हणजे